अठराव्या शतकात महाराष्ट्रात महिला शिक्षण आणि समाज सुधारणेचं महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची 184वी जयंती आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे दाम्पत्य 18व्या शतकात समाजाचा मोठा विरोध पत्करत स्त्री शिक्षणासाठी केलेल्या कार्यासाठी ओळखलं जातं. सातारा जिल्ह्यातील नायगाव इथं 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रातही काम करणं गरजेचं आहे. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहे हे सावित्रीबाईंनी ओळखलं. त्यानंतर महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती ज्योतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. इसवी सन 1896 सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीर विक्री करणाऱ्या बाया बापड्यांना दुष्टाच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबात आश्रयास पाठवलं. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला. सावित्रीबाईंनी ज्योतिबांच्या सर्व कार्यात हिरीदीने भाग घेतला. स्त्रियांनी शिकावं हे त्यांचं ब्रीद वाक्य होतं. अनाथांना आश्रय मिळावा हेही त्यांचं कार्यक्षेत्र होतं. सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच 1876-77 दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केलं. इसवी सन 1896-97 दरम्यान पुणे आणि परिसरात प्लेगच्या साथीनं धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचा जीव घेत होता. हा रोग संसर्गजन्य आहे हे समजल्यावर ब्रिटिश शासनानं जबरदस्तीनं संभाव्य रुग्णांना वेगळं काढून स्थलांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देऊ लागल्या. त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केलं. प्लेगच्या रोग्यांची सेवा करतानाच सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातूनच 10 मार्च 1897 रोजी त्यांचं निधन झालं.